अहमदनगरचे प्रथम महापौर भगवान फुलसंबर यांचा वाढदिवस नगरमध्ये अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आलाय. त्यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ नक्षत्र लॉनमध्ये नगरच्या सिटी केअर हॉस्पिटल आणि अष्टविनायक ब्लड बँक यांच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. महापौरांचा वाढदिवस हा फ्लेक्सबाजी नसून समाजोपयोगी कार्यक्रम करून साजरा केला जातो. सर्वपक्षीय नेते मंडळांनी कार्यक्रमाला हजेरी लावून फुलसौंदर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार सुजय विखे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, वसंत लोढा, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे विक्रम राठोड, विष्णू फुलसौंदर, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबादास गारुडकर, महापौर संजय शेंडगे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक मदन आढाव, सचिन शिंदे, काका शेळके, अमोल येवले, परेश लोखंडे, माजी महापौर अभिषेक कळमकर, शिक्षक सेनेचे अंबादास शिंदे, पारुनाथ ढोकळे, युवा नेते आकाश कातोळे, अवधूत फुलसौंदर, अक्षय फुलसौंदर, गणेश कवडे, वाहतूक सेनेचे संजय आव्हाड, फिनिक्स फाउंडेशनचे जालिंदर बोरुडे, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर आणि अरुणा गोयल, भिंगार अर्बन बँकेचे सर्व संचालक मंडळ तसेच सिटी केअर हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप सुराणा आदी उपस्थित होते. अष्टविनायक ब्लड बँकेच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 100 वाटल्या रक्त संकलन झालंय. अनेक तरुणांनी स्वखुशीनं पुढाकार घेऊन रक्तदान केलं. कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा भरून काढणे तसेच गरजू रुग्णांची रक्ताची गरज भागवण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. उपस्थित तरुणांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या कार्यक्रम प्रसंगी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी भगवान फुलसौंदर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि भगवानरावांचं आणि आमच्या कुटुंबाचा संबंध हा पक्षविरहित कायम राहिलेला आहे आणि म्हणून आज वाढदिवसाच्या निमित्ताने मला या ठिकाणी यावं असं वाटलं. ते फोनही न लावता आलो मी. भगवानराव त्याबद्दल माफ करा, आम्हाला तेवढा अधिकार अजूनही आहे. महाराष्ट्रात जरी किती भांडण झालं तरी नगर शहरामध्ये आपण एक गाव तेवढं लक्षात ठेवा फक्त म्हणजे झालं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून 60 वर्षाच्या पुढच्या प्रत्येक नागरिकाला आपण मोफत साहित्य वाटप करणार आहोत आणि त्या कॅम्पला यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनाही मी विनंती करेन, लाभार्थी जास्तीत जास्त करा. कारण की अशी संधी परत नगरला येणार नाही की 60 वर्षाच्या पुढचे जेवढे पदाधिकारी आहेत तुम्ही जर कधी आलात भेट द्या सगळेजण. या इथून संपल्यानंतर माझी विनंती आहे, मी जरी नसलो तरी आपण जर पाहिलं तर आपल्याला ते लक्षात येईल की याची गरज का आहे. मी सकाळपासून आहे, 60 वर्षाचे प्रत्येक वयोवृद्ध लोक कोणी मला बसवतंय, कोणी आशीर्वाद देतंय, तर मतापेक्षा या गरिबांचे आशीर्वाद सगळ्यात महत्त्वाचे, हीच बाळासाहेबांची शिकवण होती आणि हीच आपण या ठिकाणी पुढे घेऊन भगवानराव काम करतायत. तर आम्ही आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने भगवानरावांना त्यांचं भावी वाटचाल अतिशय चांगली व्हावी. आता राजकीय आरक्षण तर गेलं, परत येईल असं म्हणतंय भगवानराव. आलं तर काळजी करू नका, माझ्याकडे जेवढे काही आकडे असतील तुमची संधी आली तर आम्ही तुम्हाला जुळून द्यायचा निश्चित प्रयत्न करू. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने दिवाळीची शुभेच्छाही देतो. डॉक्टर सुराणा यांनी आयोजित केलेल्या कॅल्शियम तपासणी शिबिरात उपस्थित वयोवृद्धांचे तसेच हाडांच्या तक्रारी असणाऱ्या नागरिकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधही देण्यात आली आहेत. भगवान फुलसौंदर हे अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व आहे, त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा सदिच्छा भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी दिल्या. भगवानराव माझे कॉलेजला असल्यापासूनचे मित्र आहेत. अत्यंत दिलखुलास असलेला हा माणूस आहे. सगळ्यांनी आता सांगितलं की पोस्टरबाजी करणारा वाढदिवस ते साजरा करत नाही, पण त्या वाढदिवसाला काही अर्थ नसतो. पोस्टरबाजीचे महापौर पोस्टर लावले, महापौर नाही, पोस्टरबाजी ज्यांचा वाढदिवस पोस्टरबाजी करून होत असतो ते कधीच जनतेच्या मनात नसलेले लोक असतात. भगवानराव यांना चांगलं आरोग्य लाभो, त्यांची अशीच उत्तरोत्तर आता बऱ्याच जणांनी सांगितलं. त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या आहेत त्या निश्चितच पूर्ण होत. भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने सर्व भारतीय जनता परिवाराच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. सामाजिक बांधिलकी लक्षात घेता अशा पद्धतीनं समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करणं हे कौतुकास्पद आहे असं वसंत लोढा म्हणाले. आणि त्यांचा वाढदिवस
कारण जे आपण पाहतो वेगवेगळ्या महापौरांचे वाढदिवस शहरभर फेस लागलेले असतात, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम असतात, परंतु आज या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी ह्या माध्यमातून आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे, मोफत हाडातील कॅल्शियम तपासणी शिबिर, औषधोपचार असा एक सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्त राबवणं आणि समाजामध्ये सर्व स्तरावर आपण असं काम उभं करणं अशा पद्धतीनं भगवान रामचा हा वाढदिवस साजरा होत आहे. आता आपण पाहिलं या ठिकाणी या सगळ्या ह्याच्यात नजर जर फिरवली तर इथं सगळेच पक्ष दिसत आहेत. या शहराला एक चांगलं नेतृत्व आपण या माध्यमातून दिलं होत आणि भविष्यामध्ये आपल्याला तेच करावं लागणार आहे. कुठतरी शहराची एकंदरीत अवस्था आपण जर पाहिली, आजची एकंदरीत सगळी परिस्थिती पाहिली, ठीक आहे आता कोणीतरी सहकार्य करत नाविला जे आता भैयागंधीने सांगितलं की महापौर पद फक्त भगवान रामनाच फार चांगल्या पद्धतीने मिळालेले, बाकीच्यांना कसे महापौर पद मिळाले एक एक सुरस कथा आपण सर्व नगर शहर जाणत आहोत. त्या मानानं आता शेंगेंना कमी त्रास झालेला आहे, थोडाफार झाला त्रास, तुमच्या एवढं नाही झालं, कमी झाला त्रास त्यांना. प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांचे असेच अनेक वाढदिवस आपल्याला साजरे करता यावेत अशी आशा शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी व्यक्त केली. प्रथम महापौर भगवानरावजी फुलसौंदर यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या सर्व मान्यवर बंधू भगिनींना बराच वेळ झालेला आहे, कार्यक्रम 1.5 तास जवळजवळ चालू आहे, त्यामुळं जास्त काय बोलणार नाही. भगवानराव अत्यंत चांगल्या पद्धतीने दरवर्षी वाढदिवस साजरा करीत असतात, ज्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे असे कार्यक्रम घेत असतात. विनाकारण फ्लेक्सबाजी, पेपरला जाहिराती असे फालतू खर्च न करता समाजाला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ते करून ते वाढदिवस साजरा करतात, त्याबद्दल शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा आभार मानतो. त्यांचे अनेक वाढदिवस असेच साजरे करण्याची संधी आपल्याला मिळो, त्यांच्या राजकीय आशा आकांक्षा साठी बाळासाहेब बोराटेंनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसात राहण्यातच मला आनंद आहे. शिवसेनेतील सर्वात मोठं पद शिवसैनिक हे आजही माझ्या बरोबर आहे, म्हणूनच आयुष्यभर शिवसैनिक म्हणूनच मी नगरकरांची सेवा करणार आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणुकीनुसारच समाजकारण करणार अशा शब्दात फुलसौंदर यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार मानले. आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं इथं माझा वाढदिवस साजरा होत आहे. खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मागतो. आत्ताच काही वक्त्यांनी सांगितलं, खासदार केलं शुभेच्छा, मला तुम्ही एवढं मोठं पद दिलं महापौर पद, हे जोपर्यंत चंद्राने सूर्य आहे तोपर्यंत कुणीच विसरू शकणार नाही, त्याच्यामुळं मला कुठल्याच पदाची आता इथून पुढे अपेक्षा नाही. या सर्वसामान्य माणसांमध्ये राहण्यातच मला आनंद आहे आणि जो जमिनीवर असतो त्याला कायम लोक त्याच्या बरोबर असतात आणि म्हणून अनिल भैया राठोड, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट यांनी आम्हाला जे शिकवलेलं आहे की सामान्य माणसांच्या मदतीला जा, सामान्य माणसांबरोबर राहा, ही शिकवण घेऊन आम्ही गेल्या 25 वर्षापासून राजकारणात काम करत आहोत. खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर बऱ्याच जणांनी सांगितलं नगर शहराचं महापौर होणं काही सोपं नव्हतं, परंतु माझी शिवसेनेवरची निष्ठा, माननीय अनिल भैया राठोड यांचं प्रेम, व्यक्तिगत हिंदू हृदय सम्राट यांनी दिलेलं प्रेम आणि या नगरकरांमुळं मी महापौर झालो, तुमच्या सगळ्यांमुळं मी महापौर झालो. वास्तविक पाहता पद असताना पद येतात जातात, सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळतो, परंतु ह्या 24 तासामध्ये आपण समाजाला काय देतो हे अत्यंत महत्त्वाचं असतं. परमेश्वर आपल्याला सकाळी उठवल्यानंतर एक क्षण आपल्याला देत असतो पण दुसरा क्षण काढून घेत असतो, ह्या मधल्या अंतराला जीवन म्हणतात आणि ह्या जीवनामध्ये आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे ही शिकवण आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी, माननीय अनिल भैयांनी दिलेली, त्या शिकवणीवर पावलावर पाऊल ठेवून आम्ही सर्व शिवसैनिक म्हणून सगळेजण काम करत आहोत. आणि बाळासाहेब ठाकरेंनी निंबाळकरताही सांगितलेलं आहे की शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद काय आहे, शिवसैनिक, ते पद माझ्याकडे आत्ताही आहे, ते माझ्याकडून कुणीच घेऊ शकणार नाही आणि म्हणून मी शिवसैनिक म्हणून
आयुष्यभर या नगरकरांची सेवा करणार आहेत. माझ्यावर आज सगळ्यांनी प्रेम केलेलं आहे, इतकं प्रेम असंच प्रेम माझ्यावर असू द्या. कारण आपण सगळेजण आपण शिवसेना हे कुटुंब समजतो, आपण सर्वजण एक कुटुंबातले आहोत. इथं शिवसेनेमध्ये जात पात पाळले जात. मी कुठल्या जातीचा नसून या महाराष्ट्राच्या मातीचा आहे, या नगरच्या मातीचा आहे. ही शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी आणि त्या मातीतल्या माणसांशी मिसळून आम्ही सगळेजण काम करत आहोत. आज या ठिकाणी हाडांचं कॅल्शियम तपासण्याचं शिबिर ठेवलंय, मला वाटतं रक्तदान शिबिरही ठेवलंय. मी माझ्या सर्व घरातील कुटुंबातील आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना या आमच्या विनायकनगर भोसले आखाडा सुंदर म्हणा या सर्व परिसरातील नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की यांच्यामुळेच मला या 12 हत्तीचं बळ मिळतं. कारण हे लोक माझ्या भाग आहेत, म्हणूनच मी हे सगळं काम करू शकतो. माझ्या कुटुंबातल्या लोकांनी मला खूप साथ दिलेली आणि म्हणून त्या कुटुंबाशिवाय हे ह्या नगर शहरातील सगळ्या जनतेला मी माझं कुटुंब समजतो. या कुटुंबामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो. भविष्यातही आपलं प्रेम असंच असू द्या अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. या कार्यक्रमासाठी नगर शहर शिवसेना, नक्षत्र प्राणायाम ग्रुप, मोर्या ग्रुप, संकल्प ग्रुप, साई सिंडिकेट ग्रुप, फुलसौंदर मळा मित्र परिवार, विनायक नगर मित्र परिवार आदींचं मोलाचं सहकार्य लाभलं. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.